अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो डीएनए म्हणजे काय, डीएनए टेस्ट म्हणजे काय आणि ती कशी केली जाते, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. डीएनए म्हणजे डीऑक्सीरायबोन्युक्लिक ऍसिड हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा घटक असतो. मानवी शरीर रचनेची माहिती आपल्याला डीएनएच्या माध्यमातून मिळवता येते. डीएनएच्या मदतीने आपल्याला शरीरातील आजारांपासून ते वंशावळीपर्यंत तसेच गुन्हेगार पकडण्यापर्यंतची सगळी माहिती मिळवता येते. यासाठीच डीएनए चाचणी केली जाते. मात्र डीएनएचा आकार 32 BP इतका लहान म्हणजे अत्यंत सूक्ष्म असतो. मग इतक्या लहान असणाऱ्या डीएनएची टेस्ट करून इतकी माहिती कशी मिळवली जाते हा प्रश्न पडणं साहजिक आहे. तेव्हा त्याही आधी आपण जाणून घेऊया डीएनए म्हणजे नेमकी काय. डीएनए टेस्टिंगचा सर्वात मूलभूत अंग म्हणजे डीएनए मॉलिक्युल्स. त्यात व्यक्तीचा संपूर्ण जेनेटिक डेटा असतो, जो जेनेटिक कोडच्या स्वरूपात असतो. डोळ्याच्या रंगापासून तर शरीर रचनेच्या निर्मितीला जेनेटिक कोडच्या वेगवेगळ्या टेस्ट कारणीभूत असतात. आपल्या शरीरातील पेशींपासून ते अवयवांपर्यंत, हृदयापासून त्वचेपर्यंत सगळ्या डीएनए टेस्टच्या रूपात असतो. अगदी केसात सुद्धा डीएनए असतो आणि त्यातून एखाद्या माणसाची संपूर्ण माहिती जाणून घेता येते. डीएनए ही एक डबल हेलिक्स आकृती आहे जी एका गोल 360 डिग्री वाकवलेल्या शिडीप्रमाणे. त्यात वेगवेगळे न्यूक्लिओटाइड कण असतात, ज्यातील ॲडेनन थायमिन यांच्यात एक बॉन्ड असतो आणि सायटोसिन आणि ग्वानिन यांच्यात एक बॉन्ड असतो. आपला जेनेटिक कोड 3 बिलियन बेस पेअर इतका लांब असतो. आता पाहूया डीएनए टेस्ट कशासाठी केली जाते. आपल्या डीएनए पैकी 99.9% डीएनए समान असतो. फक्त 0.1% हा अगदीच नगण्य फरक एका माणसाच्या डीएनए पासून दुसऱ्या माणसाच्या डीएनए पासून वेगळा असतो. तो फरक एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळं असल्याचं सिद्ध करतो आणि स्वतःची अशी एक जेनेटिक आयडेंटिटी देतात. त्यांना जेनेटिक मार्कर म्हटलं जातं. फॉरेन्सिक तज्ञांकडून या जेनेटिक मार्करचा उपयोग केला जातो. एखाद्या जोडप्याला जुळं बाळ जन्माला तेव्हाच येतं जेव्हा त्यांचे जेनेटिक मार्कर एकसमान असतात. जेवढे जास्त जवळचे नातेसंबंध तेवढे जास्त एकसमान जेनेटिक मार्कर असतात. डीएनए टेस्टिंगचा मूळ सिद्धांत हा त्याच गोष्टींवर निर्भर करतो की असंख्य अशा जेनेटिक कोडच्या जाळ्यात एका विशिष्ट जेनेटिक मार्करचा शोध घेणं जो लोकांना एकमेकांपासून वेगळं सिद्ध करतो. आता डीएनए टेस्टिंग कसं काम करतं ते जाणून घेऊया. पॅरेंटल, फॉरेन्सिक आणि जेनेटिक या 3 प्रकारच्या टेस्टिंग केल्या जातात. यात जैविक सॅम्पल मधून जेनेटिक मार्करचा शोध घेतला जातो कारण प्रत्येक पेशीत एक समान डीएनए असतो जो शरीराच्या कुठल्याही भागातून गोळा केला तरी सारखाच असतो. मग तो रक्तातून किंवा त्वचेतून तो सारखाच असतो. फॉरेन्सिक संशोधक तर अगदी पीडितेच्या नखात अडकलेल्या मासाच्या बारीक तुकड्यातून डीएनए शोधून काढतात. संशयिताच्या रक्तातील डीएनए सुद्धा घेतला जातो. त्या डीएनएच्या 1000 प्रती निर्माण केल्या जातात. त्यासाठी पीसीआर तंत्राचा वापर केला जातो. पीसीआर म्हणजे पॉलिमर चेन रिएक्शन. एका नैसर्गिक एन्झाईमच्या मदतीने पीसीआर 1,00,000 प्रती तयार करते ज्यातून मोठ्या प्रमाणात डीएनए भेटतो आणि संशोधन करणं सोपं होतं. डीएनए कणांना वेगवेगळ्या ठिकाणी काटून छाटून त्यातून जेनेटिक मार्कर बाजूला काढले जातात. मग त्याचं कोडिंग केलं जातं. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एखाद्या माणसाची संपूर्ण जेनेटिक प्रोफाईल तयार केली जाते. ती प्रोफाईल ज्या खऱ्या आरोपीच्या जेनेटिक प्रोफाईलशी समानता दाखवेल तो व्यक्ती गुन्हेगार असतो. याच मदतीने शरीरातील आजार, वंशावळ, होणाऱ्या बाळाचं आरोग्य या सर्व गोष्टींचा शोध घेतला जातो. आता पाहूया डीएनए टेस्ट किती यशस्वी होते. डीएनए टेस्टची सफलता ही खूप महत्वाची असते. काही वेळा डीएनए हे एकमेव एखाद्या व्यक्तीचं गुन्ह्यातील निर्दोषत्व सिद्ध करण्याचं माध्यम असतं. त्यामुळे डीएनए टेस्ट 100% सफल होणं अनिवार्य असतं कारण त्या माणसाचं भवितव्य त्यावर अवलंबून असतं. कधी कधी जेनेटिक मार्कर समान असण्याची शक्यताही असते मात्र ती फारच अत्यल्प असते. तरी एकदम काटेकोर आणि सफल टेस्टिंग होणं गरजेचं असतं. मात्र ही पद्धत प्रचंड खर्चिक असते. अनेक वेळा मार्कर खूप मोठे असतात. त्यांना वेगळं करून योग्य ते संशोधन करण्यात बराच कालावधी जातो आणि पैसा सुद्धा जातो. 2 व्यक्तींची एक समान जेनेटिक प्रोफाईल असेल याचे चान्स 1 अब्जात 1 इतके कमी असतात. त्यामुळे शक्यतो तरी ही परिस्थिती उद्भवत नाही. तरी आजच्या या भागात एवढंच. या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, टीओडी मराठी, लोकांकडून लोकांसाठी.